हैव कम एट हरियाली फाउंडेशन. आई थिंक यू माइट नॉट नो व्हाई वी आर मेकिंग दिस वीडियो, राइट? आई विल एक्सप्लेन इट टू यू. सो गाइस, आई रिसेंटली रेड दैट अबाउट 5,000 ट्रीज आर गोइंग टू बी कट टू मेक मेट्रो शेड्स इन हरियाली कॉलोनी. आई वॉज शॉक्ड बिकॉज मुंबई में पहले से इतना पॉल्यूशन है एंड एक्चुअली वी शुड बी प्लांटिंग ट्रीज इंस्टेड ऑफ कटिंग देम. But guys, there is a ray of hope, and that is the Hariyali Foundation. Right now, I am at Hariyali Foundation, and हमारे साथ है Joint Secretary of Hariyali Foundation Mulund, Vibhavari Chande. So, ma'am, what is Hariyali Foundation about? Hariyali Foundation, release वर्षा पसुन. निसर्गावर संशोधन करत आहे आणि निसर्गासाठी कंटिन्यूअस काम करत आहे. हे वर्मी कंपोस्ट युनिट आहे. आपण गेली 4 वर्षांपासून घनकचरा व्यवस्थापन या विषयावर पण आपण बरंच मार्गदर्शन केलेलं आहे. मुलींमध्ये टोटल 40 सोसायट्यांमध्ये आपलं काम झालेलं आहे या विषयावर. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपण सीड्स कलेक्शनचे ट्रेक ऑर्गनाईज करतो, डोंगरावर जातो, झाडाखाली पडलेल्या सीड्स असतात त्या आपण एकत्र करून घेऊन येतो. तर या सगळ्या सीड्स आहेत, वेगवेगळ्या आहेत, त्याच्यात आंबा, करंज, मोह, अर्जुन, कॉटन, बहावा, चिंच अशा वेगवेगळ्या सीड्स. आपण जांभूळ आहे, घरामध्ये जांभूळ खाऊन त्याच्या बिया सुकवायच्या, मँगो आहे त्याच्या बिया खाऊन सुकवायच्या, आणि ते सगळं घेऊन इथे यायचं. इथे आम्ही सीड्स कलेक्ट करतो. ये सारे हमारे हरियाली टीम के वॉलंटियर्स हैं. ही इज मिस्टर मणि, मिसेस हिमांशु एंड मिसेस मंजू. या इथे भावाच्या सीड्स कलेक्ट केल्या होत्या मुंडा डोंगर वरून. हे इथे काम चाललेलं आहे, त्या सीड्स फोडायच्या आणि त्याच्यातून बिया काढून त्या परत आपण सांभाळून ठेवतो. नंतर मग त्या सो करतो. जो खत और मिट्टी है वो यहाँ पे वहां से मिक्स करके यहाँ पे लेके आते हैं. उनको मिक्स करके फिर उसमें जो हमने पंचिंग मिल्क बैस है हमारी, उनको हम लोग 60% भरते हैं मिट्टी खत का मिक्सचर. उसके बाद में उसमें 2 सीड्स डालते हैं, वापस 40% भर के वो थैली को फोल्ड करके और उसको नीचे से टक करके वो खड़ी रहनी चाहिए उस तरह से, उसको वहां पे फिर हम लोग लगते हैं. सो मॅम, अगर आम्हाला इथे यायचं असेल तर ते आम्ही कसं करायचं? तुम्ही हरियाली ठाणेवर मेल करू शकता, हरियाली मुलुंडवर मेल करू शकता आणि आमच्याकडून बुकिंग घेऊ शकता. कुठल्याही डेट वीकेंड्सला आम्ही ऍक्टिव्हिटी ठेवतो आणि सकाळी 8 ते 10 ही ऍक्टिव्हिटी असते. या नर्सरीवर यायचं असेल तर या नर्सरीचा ऍड्रेस आहे मुलार रोड नर्सरी मुलुंड वेस्ट आणि बिहाइंड कालिदास, हा या नर्सरीचा ऍड्रेस आहे.